आधी एक कार आहे तर याच्यामध्ये झोपायला पाहिजे होतं ना पाणी मध्ये तुम्ही हे काय बोलू नको बाहेर याच्यामध्ये वाढते बोलू नको तू आता आहे मी आता चालू करू नको आता इलेक्शन आलं म्हणून समोर लोकांपर्यंत क्लियर करा फोन बंद केला फोन बंद केला खाली मला बोला कोणी काय कोण तुझ्या फॉलोअप तेरे को फॉलोअप कोण किया आपका फोन आता है मैडम का फोन पीछे जे नशिबात जनतेला पाहिजे मी पुन्हा ये आणि नाही आली तरी मला दुःख नाही आहे तू नाही आता का पासा घरी तू सोड रे तू घरी बस मी कशाला आम्ही घरी आहे मी आपला काम करणार आहे सर हां हो साहेब बाहेर या जरा 2 मिनिटं ते क्लियर करा बिलकुल तिथे खड्डा पाहिजे नाही एवढे दिवस अडीच वर्ष झोपले होते का सर्व इथे काम बंद होता पाणी इथे भरलेला होता आता आले टेंशन घ्यायला हां तुम्ही आत्मधीरतेच्या संगत बसू नका तुम्ही पण बाहेर येऊन बोला ना काम करा दोन दिवस द्यावे लागणार ना आपल्याला मग आता ते दोन दिवस होणार अधिकारी त्यांना माहिती आपला फॉलोअप चालू नव्हता तुम्हारा गलती नहीं है तुम्हारा तुम काम करो बढ़िया बताओ देखो क्रेडिट लेने आएंगे वो छोड़ देने का सब काम संग ना आम्मी कॉन्टैक्ट मे है नहीं तुम कॉन्टैक्ट मे ना वो अभी तो मैडम हेलो मैडम बोले सबको लेके कौन आने वाला जमा हो के लेके आने के लिए पूरी पब्लिक आएगी क्या उधर इधर उधर ऑफिस में कभी वो कुठली मैडम तुमच्याशी माझी वार्ता मोबाईल मध्ये झालेली मलिका नाव आहे माझा तुम्ही आता किती वेळा मी कॉल केलेली आहे मी तो माणसं पडत पडत किती वेळा वाजवे किती जणांना पूर्ण क्लिअर करा फोन बंद केला फोन बंद केला खाली मला बोला कोणी काय कोण तुझ्या फॉलोअप तेरे को फॉलोअप कोण किया आपका फोन आता है मैडम का फोन पीछे कोणाला घाबरायची गरज नाही काम जे महानगरपालिकेचं नियम होता होते नियमानी सगळ्या नियमानी होता काय कधी आला माझ्याकडून नियमानी करायला कधी आला सांगा तू विचारायला आलास मला कधी सांगितलं का मग विचारलं नाही आहे ना मी इथे सांगितलं नगर सेविका होती ना लोक हजार वेळा काम बघायला आम्ही येतोय प्रथम दिवस झालं तुम्ही बोला ना तुम्हाला इथे बोलायला तुमचा अधिकार नाही तुम्ही कशाला बोलायला येतात इथे तुम्ही बोलू नका आधी एक कार आहे तर याच्यामध्ये झोपायला पाहिजे होतं ना पाणी मध्ये तुम्ही काय बोलू नको त्याच्यामध्ये बोलू नको मी आता चालू करू नको आता इलेक्शन आलं म्हणून समोर लोकांपर्यंत दाखवतच ना दाखवणार दाखवणार तुम्ही काय करता ते तुम्ही काय करता ते लोकांमध्ये तुम्ही काय करता ते तुम्ही काय करता ते अरे सोड सगळ्या लोकांना माहिती आहे जनतेला माहित आहे मी काय करतो काय काम आहे तू नको बोलू काय काम आहे तुझ्या डोळ्याने दिसत नसेल मला दिसतंय सगळ्या लोकांना सर्वांना माहित आहे काय काम केलं जरा जा फिर एरियात फिर नंतर काय अरे बापरे लय काम आहे एकदम एकही मला व्यक्ती बोलायला नाही आले आम्ही सर्वांना कंप्लेंट केलं नसतं एक शब्द कोण आला होता फॉलोअप आपी की आहे लोक दोन दिवस झाले आता तू दोन दिवस सोड रे सगळं काम कशाला नको लागू कोणी लागलं नाही पीएमजीके मध्ये राजा पहिले तुला मी सांगते कारण मी इथे राजकारण करण्यासाठी नाही मी समाज करण्यासाठी खाली उतरले त्यामुळे तू मला त्याच्याप्रमाणेच माझ्याबरोबर तसंच बोलतोय मी बस तसंच बोलतोय एवढे दिवस काय झोपले होते का सर्वजण एवढे जण झोपले होते का ते पाच दिवस तुमचे पीए हे कोण इथे येऊन काम करत होते काय आम्ही सर्वजण इथे इथे राहून काम केलंय हजार वेळा फोन तुला दाखवते उभं राहायची गरज काय मोठे काम करणार आहे आम्हाला आम्हाला उभं राहून करायची गरज नाही आमच्या फोन वरून काम होतात अरे फोन काम करते फोन वरून झाले आज करे ना फोन वर काम आहे तर काय करायला ते करतोय ना तुमचा सगळं
प्रॉब्लेम काय असतात ना त्या सगळ्या त्यांना अधिकाऱ्यांना माहित असतं आणि आम्हाला जॉईंट आहे ना ते मीटिंग घेतो तेव्हा आम्हाला माहित असतं काय प्रॉब्लेम तिथे आहे. तिथे प्रॉब्लेम गॅसचा होता सगळ्या वॉटरचा होता ते सगळ्या युटिलिटीला सगळं केल्याशिवाय म्हणून पुन्हा एकदा बुजवलं आपण काम चालू असेल तर बुजवलं अगर अगोदर बुजवलं ना तसं आता तिकडे पण ब्रिजचं काम चालू आहे होणार ना त्याला मी जबाबदार आहे ना क्लिअर होणार ते कसं आले मी फोन करून बोलवले अरे सोड विचार कधी मी बोलणार नाही आले तुझ्या बोलण्याने नाही आले मी स्वतः बोलवलाय सगळ्या एरियात मी फिरत काय गाडी मधून दिसत सगळं दिसत सगळं इथं मी आलेलं की तिंदा तू सांग नको नाल्याचं विजिट घेतलं की तिंदा ते तेव्हा स्वतः होता त्याला ते तुला कधी आणलं वगैरे सांग नको याकडे सगळे फोटो सहित आहेत माझे कामाची पद्धत ना फोटो सहित आणि त्या त्या वेळेला मी फेसबुक व्हॉट्सअपवर लोकांना पोहोचण्यासाठी सांगत असते त्यामुळे लपवण्याची कुठली गोष्ट नाही आहे जेवढा मी जेवढा मी या विभागामध्ये केलंय ना उतरून लोकांमध्ये उतरून ते सगळ्या लोकांना माहिती आहे कोण नाही जेवढा होता ना गल्ल्या मैदे पण सगळ्या गल्ल्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता विकास सगळ्यांना माहिती आहे बाथरूमचा तर नंतर बंद काय होतो डोळा मारतो त्याला मारा कशाला मारू आणि हा काय नाही म्हणेल किती आले काम किती झालं किती झालं कसं आता विकास कशा अंडर आला विकास मध्ये आला नाही तर टॉयलेटचं चालू नव्हतं का आता महानगरपालिकेला दिलं पैसे म्हणून मी लवकर घेतलेलं आणि सुनो सुनो हो भाभी बोलो चार दिन मे कम्प्लीट होणे मला काही बीजा बीएमसी ला माहित असतं काय काय प्रॉब्लेम आहेत ते इथल्या जनतेला माहित नसतं जनतेला फक्त एवढं काय कळतं त्रास मला व्हायला पाहिजे पण त्रास होणारच ना काम करताना हे मोठा ब्रिज आहे हा वाईटचा तुम्हाला काय माहिती आहे ना प्रॉब्लेम काय बीएमसी तुमच्या खड्डा खोदा कोणी तुम्ही कसला खड्डा खोदा खोदत नाही अरे पण परमिशन नाही पास झालेलं काम आहे रद्द कुठे झालं आहे आता पावसाळा आला म्हणून खोदायचं अलाउड नसतं का पावसाळ्यात सगळी कामं बंद आहे आणि आतलं काम झालं आहे आतलं काम झालं आहे आता फक्त पावसाळ्यानंतर काम गल्ली बने आता मी काय म्हणते हो आता विकासक आलाय विकासक सगळं काम करणार आहे तुमचं काही महानगरपालिकेचा इथे एकदा विकास तुम्ही आता मला आता काही सांगू नका इथे किती वेळा आज तुम्ही माझ्याबरोबर बोलताय समोर समोर फोन करून नाही ऑफिसला आला का माझ्याबरोबर आता फक्त इलेक्शन इलेक्शन आलं निकाल करायचा अरे फक्त मोहिते पाटीलने बोलावा इथे येऊन एकाही व्यक्तीने कोण नाही बोलणार मी त्यांच्याबरोबर कायम ती राहिले पाच वर्ष त्यामुळे कोणीही मला शिकवायचं काम करू नका प्लीज शिकवायचं नका काम पाहिजे बोला माझ्यापर्यंत या अजूनही जनता माझ्यापर्यंत येते त्यांचा मी करते अरे सोड रे ते बोलतोय ना बोलू नको मध्ये तो सका प्रमुख आहे त्याला बोलायचं मी पण काय बोलतो सर मी पण जनतेला ओळखते मी असल्या लोकांना नाही ओळखत माझ्या ओपत करणारे असा पहिला कधी नाही आला होता जे नशिबात जनतेला पाहिजे तर मी पुन्हा ये आणि नाही आली तरी मला दुःख नाही आहे तू सोड रे तू घरी बस मी आपलं काम करणार आहे
क्रेडिट घेतात येऊन मी करताय बोलून काय असं येऊन मध्ये एक दिवस अरे पास करायला आम्ही पास केलंय पुन्हा केलं मॅडम जाऊ दे असं बोलू नका अडीच वर्ष झाले तर आधा काम पण नाही झालं काहीच नाही झालं अरे अधिकाऱ्यांचा पण कॉन्ट्रॅक्टचा टाइमिंग संपला 2 वर्षाचा टाइमिंग संपलाय ना अरे मैं फैसल खान क्या पत्रकार बनना चाहते हैं? अगर आपके अंदर है सच सामने लाने का साहस हम देंगे आपको मौका सच सामने लाने का। पूरे इंडिया न्यूज आपको दे रहा है मौका आने वाले समय का देश के नंबर 1 न्यूज चैनल के साथ पत्रकारिता के गुण सीखने का। तो तुरंत संपर्क कीजिए। मैं फैसल खान पूरे इंडिया न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत करता हूँ। इस वक्त हम मौजूद हैं मुंबई के आजाद मैदान में।